श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या हिंदू धर्मात तुळशीला खूपच महत्त्व आहे. तुळशीच्या पवित्रतेची जाणीव असल्याने लोक रोज घरात तुळशीच्या रोपाला जल अर्पण करतात, तसेच संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावतात. तुळशीच्या पानांच्या पवित्रतेचा अंदाज यावरून आपल्याला बांधता येतो की तुळशीचे पान ठेवल्याशिवाय भगवान विष्णूला नैवेद्य दाखवला जात नाही आणि भगवान विष्णू तो नैवेद्य ग्रहणसुद्धा करत नाहीत. तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि तिची नियमित पूजा केल्याने लक्ष्मीसह भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो अशीही धार्मिक मान्यता आहे. तुळशीला पाणी घालताना विशेष मंत्रांचा जप केला पाहिजे, ज्याने ही पूजा पूर्णपणे स्वीकारली जाते असे मानले जाते. अशा वेळी प्रत्येकाने तुळशीला जल अर्पण करताना या मंत्रांचा आपल्याला जप करायचा असतो. तर बघा, जेथे तुळशीची पूजा केली जाते तेथे लक्ष्मी देवी वास करते असे म्हटले जाते. यासोबतच भगवान विष्णूंचाही वास असतो. यामुळेच ग्रहांची दशा आणि दिशा सुधारण्यासाठी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज तुळशीला जल अर्पण करण्याचा सल्ला आपल्याला आपल्या धर्मांमध्ये दिला जातो. धार्मिक पद्धतीने दररोज तुळशीला जल अर्पण करावे, पण तुळशीची पूजा नेहमी स्नान केल्यानंतरच करावी. धार्मिक शास्त्रानुसार सूर्योदयानंतर तुळशीला जल अर्पण करावे. तसेच रविवारी तुळशीला हात लावू नये किंवा पाणी तोडू नयेत असे मानले जाते की रविवार असे केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा कोप होतो. हिंदू धर्मग्रंथांमध्ये तुळशीच्या पूजेसाठी विशेष नियम सांगण्यात आलेले आहे. त्यानुसार जेव्हाही तुळशीला जल अर्पण केले जाते त्यावेळी तुळशीच्या मंत्रांचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीला जल अर्पण करताना मंत्रांचा उच्चार केल्यास पूजा स्वीकारली जाते असे सांगितले जाते. यासोबतच लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय घरात सुख समृद्धी आणि आनंद राहतो. अशावेळी तुळशीला जल अर्पण करताना काही मंत्रांचा आपल्याला उच्चार करणं तितकंच गरजेचं असतं. तर त्याचबद्दल ची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुळशीला जल अर्पण करताना आपल्याला कोणत्या मंत्रांचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर तुळशीला पाणी घालत असताना आपल्याला कोणत्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत आणि त्याचबरोबर घरामध्ये भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती राहावी यासाठी आपल्याकडनं कोणत्या चुका होऊ नये याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वात प्रथम तुळशीला पाणी देऊ नये. कधी देऊ नये? तर एकादशीला तुळशीला पाणी देऊ नये. एकादशीला असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी दिल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते. यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या येऊ शकतात. याशिवाय या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करते, त्यामुळे एकादशीला तुळशीला पाणी देणे टाळावे असे सांगितले जाते. त्याचबरोबर रविवारी सुद्धा तुळशीला पाणी घालू नये, याने सुद्धा तुळशी माता ही नाराज होत असते. आपण खूप प्रयत्न करून देखील व्यवसायात किंवा नोकरीत मनाप्रमाणे यश मिळत नसेल तर आपल्याला गुरुवारी एक उपाय करायचा आहे. आपण हा उपाय गुरुवारी किंवा कोणत्याही शुभ दिवसाला करू शकता. या दिवशी आपल्याला तुळस अर्थात काळ्या तुळशीच्या जवळ असलेली गवत घेऊन पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधायची आहे आणि हे आपल्या तिजोरी लाकोर किंवा आपल्या गल्ल्यामध्ये ठेवायचे आहे. ज्या ठिकाणी आपण आपले थोडेफार दागिने ठेवतो तर तिथे ठेवायचे आहे आणि आपल्या संपत्तीमध्ये नक्कीच वाढ होत असते. आपल्याला संतांकडून सुख मिळत नसेल किंवा आपल्या सांगण्यात नसेल तर रविवारी तुळस तोडू नये. म्हणून इतर दिवशी तुळशीचे तीन पाने तोडून संतांना खाऊ घातल्यास संतान आपल्या सांगण्यानुसार वागतो अशी सुद्धा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी आपण करू शकतो, जर मुलं आपलं ऐकत नसेल तर. तसेच तुळशी पूजन करताना आपल्या सुवासीन दिसल्यास तिला लक्ष्मी स्वरूप मानून तुळशीचे वाहिलेले कुंकू लावावे व तेच कुंकू आपल्या मुलाला किंवा मुलीला किंवा आपल्या स्वतःला लावल्याने आपल्या मनामध्ये किंवा मुलामुलींच्या मनामध्ये जे काही वाईट संगत वाईट विचार चालू आहेत तर ते दूर होतात. तुळशी माता ही आपल्या घरामध्ये सुख येणार आहे की दुःख येणार आहे हे तुळशी माता स्वतः आपल्याला सांगत असते. तर कशा पद्धतीने, जर एखाद्या घरातली तुळस तुम्ही बघितली का तर ती खूप टवटवीत आणि बहरलेली असते, तर समजून घ्यायचं की त्या घरावरती माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची कृपा आहे आणि त्या घरामध्ये
नक्कीच काहीतरी सुख आणि काहीतरी चांगल्या बातम्या किंवा त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण तेच जर एखादं घर तुम्ही बघितलं, तुम्ही त्या घरामध्ये वारंवार तुळस लावताय, वारंवार ती सुकून जाते आणि ती तुळस वाढत नाहीये, तर अशा पद्धतीने जर तुळशीचे काही तुम्हाला हे संकेत जर दिसत असेल तर समजून घ्यायचं की त्या घरामध्ये नकारात्मकता आहे. आणि जर एखाद्या घरातली तुळशी खूप मोठ्या प्रमाणात छान टवटवलेली बहरलेली होती आणि अचानक ती सुकून गेली तर समजून जायचं की त्या घरावरती काहीतरी खूप मोठं संकट येणार होतं आणि ते संकट तुळशीने आपल्या स्वतःवरती घेतलेलं आहे. तर असे हे काही संकट ही तुळशी माता आपल्याला सांगत असते किंवा आपल्यावरती येणारे संकट हे तुळशी माता ही आपल्याला तिच्या स्वतःवरती घेत असते. तर इतकं महत्त्व हे आपल्या जीवनामध्ये तुळशीचं आहे. एक पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असं एक पण घर आपल्याला सापडणार नाही की त्या घरामध्ये तुळस नाही किंवा तुळशीचं वृंदावन नाही. तर आता आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करत असताना काय करायचं आहे आणि कोणत्या मंत्राचं पठण करायचं आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. तर आता हा मंत्र कोणीही म्हणू शकतो, पुरुष किंवा स्त्री दोघं कोणीही हा जो मंत्र आहे तर तो म्हणू शकता. तर काय करायचं आहे बघा, तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, लवकर उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे. आंघोळ न करता कधीच तुळशीला पाणी टाकायचं नाही, त्याने आपल्या घराला दोष लागत असतात. बघा, आंघोळ करून नंतरच आपण आपल्या तुळशीला पाणी टाकायचं असतं. आंघोळ केल्यानंतर जी सुवासिन महिला आहे तर तिने आपल्या कपाळाला कुंकू लावावं किंवा टिकली लावावी, सिंदूर आपल्या भांगामध्ये भरावा, हातामध्ये तिच्या बांगड्या असाव्यात. आणि त्यानंतर जर पुरुष असेल तर पुरुषांनी फक्त आपलं रोजचं नित्यकर्म करून त्यानंतर तुळशीजवळ जायचं आहे. एक छान तुपाचा दिवा घ्यायचा, थोडंसं पाणी घ्यायचं, एक अगरबत्ती शक्य असेल तर अगरबत्ती घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुळशीजवळ गेल्यानंतर तुम्हाला तुळशीला पाणी अर्पण करत असताना हा जो आता मंत्र सांगते त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. तर मंत्र अशा पद्धतीने आहे बघा, ओम वृंदावन्ये स्वाहा, ओम वृंदावन्ये स्वाहा, ओम वृंदावन्ये स्वाहा. हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला तुळशीला पाणी अर्पण करत असताना म्हणायचं आहे. त्यानंतर तुळशीला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे, शक्य असेल जागा असेल तर, नाही तर स्वतःभोवती जरी प्रदक्षिणा घातली तरीही चालेल. आणि हा जो मंत्र आहे तर रोज तुळशीला तुम्हाला पाणी अर्पण करत असताना म्हणायचं आहे. ज्यावेळेस आपण रोज सकाळी सकाळी तुळशीला पाणी अर्पण करतो आणि हा मंत्र म्हणतो तर त्यावेळेस ते दिवस तुम्ही बघा, ज्यावेळेस आपण तुळशीची पूजा करतो ना तो दिवस आपल्या जीवनातला खूप सुखी आणि समाधानी दिवस असतो. घरामध्ये कधी कटकट भांडण वादविवाद होणार नाही, कारण तुळशीची कृपाच अशी आपल्यावरती होत असते. तर नक्की तुम्ही हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे. आणि भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातल्या ज्या काही अडचणी संकटे दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर करा आणि माझ्यावरती आणि माझ्या घरावरती तुमची अखंड कृपा राहू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. ज्यावेळेस पुरुष हा मंत्र म्हणतात तर त्यावेळेस घरामध्ये कधीच धनसंपत्तीची कमी येत नाही. महिला ज्यावेळेस हा मंत्र म्हणतात तर त्यावेळेस त्यांच्या सौभाग्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते अशी मान्यता आहे. आणि आपल्या पुराणांमध्ये सुद्धा याचा उल्लेख जो आहे तर तो आपल्याला सापडतो. तर नक्की हा जो मंत्र आहे म्हणा. त्यानंतर भगवान विष्णूंना प्रार्थना करून झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा सुद्धा पठण करा. नक्कीच आपल्यावरती भगवान विष्णूंची कृपा होईल आणि त्यांचा आशीर्वादही मिळेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.